नमस्कार मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भरपूर प्रकारचे आपण मोदक पाहिले पण आपण कधी हरभऱ्याच्या म्हणजे फुटाण्यांपासून कधी मोदक केलेले पाहिले नसतील कधी ही मोदकाची रेसिपीच अपलोड केलेली नाही आहे आजपर्यंत तर मी आज आहे ना तुम्हाला हरभऱ्याच्या म्हणजे फुटाण्यापासून मोदक कसे बनवायचे हे सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हे मोदक खायला आहे ना खूप टेस्टी आणि खूप छान होतात तोंडात टाकल्याच मोदक हा विरघळून जातो आणि एकदम मऊ लुसलुशीत असे हे मोदक होतात तर चला आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी ना फुटाणे घेतले दोन वाटे फुटाणे एक वाटी खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी गूळ घेतला आहे खोबरं हे ओल्या नारळाचं आहे ओल्या नारळ आहे ना ती काळी पाट काढून घेतली त्यानंतर हे मिक्सरमधून दळून काढलं आहे मी हे खोबरं तर ते खोबरं घेतलं आहे तर आता आपण सुरुवातीला आहे ना कढई गरम करायला ठेवू आणि कढईमध्ये ना आधी खोबरं आणि गूळ आहे ना हे एकत्र मिक्स करून घेऊ चांगलं तर कढई माझ्याकडून खूपच तापून गेली आहे त्यामध्ये ना मी एक चमचा तूप टाकलं आहे तूप चांगलं गरम होईपर्यंत आत थांबायचं आहे चांगलं गरम झालं की त्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा आणि हे खोबऱ्याचा किस आहे ना पूर्ण त्याच्यामधलं पाणी आटेपर्यंत आहे ना परतून घ्यायचं आहे म्हणजे आहे ना खोबरं खराब होणार नाही हे मोदक आहे ना तीन चार दिवस आहे ना सहज टिकतील जास्त वेळ नाही टिकते पण चार तीन ते चार दिवस पर सहजच त्या चांगलं खोबऱ्यामधलं पाणी आटल्यानंतर आपण गूळ टाकायचा आहे गूळ मी बारीक कापून घेतला आहे विळीने तर हा गूळ आहे ना पूर्ण पगळू द्यायचा आहे आणि गुळामधलं पाणी आटेपर्यंत परतत राहायचं आहे तर क काही वेळेस आहे ना गुळाचे खडेपणे येतात ना त्यामुळे ना चांगला परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं डाग लागतंच खाली म्हणजे असं आ... लालसर होती कढई पण नेरलेपची कढाई जर असली ना तर असं डागत नाही माझ्याकडं नाही आहे त्यामुळे मी अल्युमिनियमच्याच कढईमध्ये करते तर अशा प्रकारे आहे ना पूर्ण कोरडं होईपर्यंत आहे ना आपण परतून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकतात माझ्याकडं नव्हते त्यामुळे मी टाकले नाही तर मी एकदम घरातले जे साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच दाखवते तुम्हाला करून तर एक चमचा आहे ना आता आपण वेलची पूड टाकली आहे वेलची जायफूळ आणि सुंट हे एकत्र कुटून घेतलं आहे मी त्याची बारीक पुडं आहे ना ती टाकली आहे ते प टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण काढून घेऊ तर काढून घेतल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होईपर्यंत म्हणजे थंड व्हायला तर हे थंड होईपर्यंत आहे ना आपण आता जे फुटाणे घेतले आहे ना त्याचेवाले साल काढून घेऊ तर दोन्ही हाताने असे चोळून चोळून साल काढून घ्यायचे त्याचेवाले साल काढायला काहीला अवघड नाही आहे इतक्यात निघून जातात तर आता आपण आहे ना हे पूर्ण साल काढून घेऊ आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून आहे ना बारीक करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आहे ना साल काढून घेऊ तर पाकडून पण घ्यायचं म्हणजे जी घाण राहते ना ती पाकडून घेतल्यानंतर पुढं निघून जाते आणि म्हणजे क नवशिके के जे असतील ना त्यांना पण मोदक करता येतील हे इतके सोपे आहे तर हे आपण एखादा अर्धा राहतं त्याला काही होत नाही चाळणे वाटी वरतीच राहतं ते आता आपण हे ना मिक्सरमधून काढून घेतलं त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता वरती असं असतं घाण येते ना थोडीफार असतीच घाण तर, तर त्यामध्ये ना मी दोन चमचे तूप टाकलं आहे तूप टाकले नाही ना एकदम मऊ लुसलुशीत असं पीठ होतं आपलं तयार आणि थोडं चिकटपणा पण येतो त्याला आणि थोडंसं दूधचा वापर करायचा आहे आपल्याला आता मी एका कपामध्ये दूध घेतलं आहे मला साधारणतः दीड कप दूध लागलं आहे एवढं पीठ मळायला थोडं थोडं दूध टाकून ये ना आपण हा पिठाचा गोळा आहे ना मळून घ्यायचा थोडंसं नी बरंच मळायचं आहे म्हणजे चपातीपेक्षा थोडासा कारण हे ना त्याने मग आपलं पीठ आहे ना हे जीव धरतं तर अशा प्रकारे ना गोळा मळून घ्यायचा एकदम मौलूस लुशीत होतो हा गोळा पिठाचा तर आता आहे ना आपण जे मोदकाचा साचा राहतो ना त्याला तेल लावायचं आहे तर तेल लावले नाही ना ते चिटकत नाही आणि थोडासा गोळा तोडून घेतला का तो कडानी ना पूर्ण असं दाबून घ्यायचा आहे साच्यामध्ये आणि त्यानंतर आहे ना आपण आता मोदकाचं सारण आहे ना ते टाकून आणि सारण टाकून ना चांगलं दाबून भरायचं आहे त्यानंतर परत थोडंसं पीठ घ्यायचं आणि खालच्या बाजूने आहे ना असं दाबून भरून घ्यायचं आहे तर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं तुम्ही भरून घ्या तर दाबून भरायचं आहे थोडंसं हे बघा अशा प्रकारे भरून घेतलं त्यानंतर आता मी उघडून दाखवते हो इतका छान आणि इतका सुंदर असा मोदक तयार होतो आपला तर हे बघा किती छान मोदक तयार झाला आणि त्याला कळी पण इतकी छान पडली आहे ना तर बघितलं ना किती छान असे गणपती बाप्पासाठी मोदक तयार झाले तर अशाच प्रकारचे आहे ना आता आपण सर्व मोदक तयार करून घेतले आणि डेकोरेशनसाठी ना त्याला वरतून येणे एक एक काळी ना तर केसरची लावली आहे तर अशा प्रकारे ना अकरा मोदक तयार झाले आहे आपले तर हे बघा अशा प्रकारे ना आपले मोदक तयार होतात इत एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मोदक करून दाखवले खूप छान होतात आणि खूप टेस्टी लागतात खायला तुम्ही नक्की गणपती बाप्पासाठी करून बघा हे मोदक आणि केल्यानंतर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते आणि व्हिडिओची एंडिंग मी तरच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद